See, Vaidehi, say, looks, actually, she is a very pretty looking girl. Jaggu is a street smart. तो खूप प्युअर सोल आहे आणि अमे आणि अमेझिंग म्हणजे अख्खी फिल्म अमे वाक करता नक्की बघा तुम्ही आणि त्यात अमे आणि वैदेहीची केमिस्ट्री इज आउटस्टँडिंग. नमस्कार, मी निखिल बल्लाळ. ठाणे वैभवच्या चॅट टाईम कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत आहेत नॅशनल अवॉर्ड विनर सिनेमॅटोग्राफर डायरेक्टर आणि आपले लाडके ठाणेकर महेश निमयजी. सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत. महेशजींचं आपण काम अनेकदा पाहिलेलं आहे, कॉर्पोरेट असेल, हिरोईन असेल, ट्रॅफिक सिग्नल असेल, उत्तरायण किंवा बालगंधर्व, नटरंग, आणि आत्ता त्यांची एक नवीन फिल्म आलेली आहे ती आहे जग्गू आणि ज्युलियट. तर ती नुकतीच रिलीज झालेली आहे आणि पहिला आठवडा एकदम जबरदस्त गेलेला आहे. तर काय सांगाल पहिले, तर नवीन हा चित्रपट कसा आहे, काय कथा आहे? जग्गू आणि ज्युलियट ही जी फिल्म आहे, इट इज सगळी बेस्ड रिलेशनशिप्सवर आहे आणि आत्ताच्या काळात मला असं वाटतं जे मिसिंग एलिमेंट आपल्या सर्वांच्यात बिकॉज ऑफ सगळं कमर्शलायझेशनमुळे की आपल्यात रिलेशनशिप्समध्ये गॅप आहे आणि तो ब्रिज बांधण्याचा प्रयत्न या फिल्म थ्रू केला आहे. कारण बरेच वेळा आपण खूप जवळ असतो पण ते डिपार्टेड फिलिंग असतं, ती गॅप खूप असते, दुरावा खूप असतो. आणि हल्लीच्या काळात मला असं वाटतं की आपण वेगळ्या गोष्टींना रिस्पेक्ट देतो पण आपल्या जवळच्या माणसांनाच तो रिस्पेक्ट नाही आहे कुठेतरी आणि तो प्रत्येक माणसाला समजत असतो. पण एखादं कसं आहे, एखादं फिल्म बघितल्यावर आपल्याला ते रिलेट होतो त्या कॅरेक्टर्सशी आणि तसंच काहीतरी करण्याचा प्रयत्न जग्गू आणि ज्युलियट थ्रू केला. ही कथा नेमकी कशी सुचली? म्हणजे फार अशी ही नाजूक कथा आहे म्हणजे, आणि तसं बघितलं तर एव्हरी वन कॅन कोरिलेट विथ दिस स्टोरी. सी, याच्यात ही आहे ॲक्च्युली आपल्या यंगस्टर्सना केटर करण्याकरता केलेली. पण जेव्हा मी खूप फिरायचो आणि आमच्या शूटिंगच्या कारणास्तव जगभर फिरायला लागतं तेव्हा वेगवेगळी माणसं ऑब्झर्व करत होतो आणि की बाबा एखाद्या टूरवर अशी समजा वेगवेगळी माणसं एकत्र आली तर काय धमाल होऊ शकेल. तर त्याच याने मग विचार करायला लागलो आणि अंबर हडप आणि गणेश पंडित आमचे रायटर्स आहेत त्यांच्याबरोबर बसून ही एक स्टोरी बांधली की दोन कम्प्लीट कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर्स एकत्र एका जागी भेटले आणि चार दिवस त्यांनी प्रवास केला एकत्र तर काय होऊ शकतं. आणि त्यांच्याच बरोबर वेगवेगळ्या एज ग्रुपमधली कॅरेक्टर्स आहेत की मी आत्ता जसं म्हटलं की प्रत्येक रिलेशनशिप्समध्ये सध्या काही ना काहीतरी गॅप आहे आणि ती गॅप जर का आपण सिम्प्लिस्टिक वेनी भरून काढली, या चित्रपटात उगाच शिवी शाप किंवा मारा माऱ्या हा काही प्रकार नाही. इट्स अ व्हेरी प्युअर लव्ह स्टोरी. आणि म्हणजे आता ज्या प्रकारे रिॲक्शन्स येत आहेत, लोकं अर्धा अर्धा तास बोलत असतात. नागपूरहून मला फोन आले, औरंगाबादहून, नाशिक किंवा पुण्यात फिल्म खूप छान रिसीव्ह करते. तर मला असं वाटतं की आणि मला एक कळकळीची विनंती करतो मी सगळ्यांना की ह्या फिल्मचा जो थॉट जवळजवळ 8-10 वर्ष आम्ही काम करत होतो पण ऑफकोर्स तो थॉट तेव्हाचा जरी असला तरी आत्ता आपण लोकांना केटर करतो आहे. त्यामुळे आत्ताची जी यंग जनरेशन आहे, आत्ताची मिडल एज क्रायसिस आहेत किंवा आत्ताची ओल्डर जनरेशन आहे की त्यांचं ओल्डर जनरेशन ऑल्सो आत्ताच्या काळाप्रमाणे बदललेले आहेत. यु नो, 20 वर्षापूर्वीच्या काळातली 60 वर्षाची माणसं आणि आत्ताची, हो आत्ताची पण मॉडर्न ओल्ड एज जनरेशन आहे, हो पण विचार बदलले. विचार आणि ते विचार जे बदलले, सी भावना तुझी सेमच असते, तू अगदी कितीही मॉडर्न व्यक्ती असला आणि कितीही गरीब असेल भावना सेमच आहे. असेल प्रेम आणि प्रवास जसं म्हणतात ते संपतच नाही. तू प्रेम अविरत करू शकतोस आणि प्रवास तू जितका जाशील तेवढं कमीच आहे. पण जेव्हा तू आपल्या स्वतःच्या जवळच्या माणसांबरोबर तुझा लाईफचा प्रवास चालू असतो आणि त्यात बरेच फाटे येतात आणि परत आपल्याला कुठेतरी येऊन जोडायचं असतं, तर ह्याच्यावरच भाष्य करणारा असा चित्रपट मला करायचा होता. आणि जेव्हा अशी पात्रं बांधायला लागलो तेव्हा मग बरेच धागे दोरे मिळत गेले आणि जग्गू आणि ज्युलियटची निर्मिती झाली. आम्ही पाहिलं अमय आणि वैदेहीचं ट्रिमेंडस केमिस्ट्री, म्हणजे ज्या प्रकारे ते दोघं चाहिल होत आहेत, तर ह्याबद्दल काय सांगाल, म्हणजे कसं त्या लोकांनी हा पिक्चर एकदम अपलिफ्ट केला आहे? सी, वैदेहीचे लुक्स, ॲक्च्युली शी इज व्हेरी प्रिटी लुकिंग गर्ल, पण तिच्यात
बॉडी लँग्वेजमध्ये आणि तिच्या ॲक्सेंटमध्ये तिने भरपूर काम केलं आणि बरेच वेळा मी तिला बरेच रेफरन्सेस दाखवायचो, कारण ज्या प्रकारे मी जुलियट विचार केलेला, ज्या प्रकारे मी जगभरात फिरल्यावर वेगवेगळ्या बॅकपॅकर्सना बघितलेलं होतं, आणि सी बरेच वेळा ते ॲज अ हॉबी म्हणून ह्या गोष्टी करतात, पण बऱ्याच जणांचं हर्ट सोल असतात की ते फिरतात सगळीकडे, जग फिरतात, मजा करतात, पण आतमध्ये त्यांच्या काय आहे ते लोकांना कळत नाही. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यात डोकावून बघता तेव्हा त्याच्यातले बरेचसे धागे दोरे किंवा पडदे बाजूला होतात आणि तुम्हाला खरं काय आहे कारण ते समजतं. तसंच जग्गूचं आहे, यु नो, तिचं वेगळं कॅरेक्टर आहे. जग्गू इज अ स्ट्रीट स्मार्ट, एका काय म्हणतात, एक मुंबईकर, छोट्या पॉलिटिशियनचा पोरगा आहे, वर्सोवा कारदांड्यातला, आणि तो खूप प्युअर सोल आहे. यु नो, जे प्रत्येक माणसात प्युरिटी आहे रे. आपण म्हणतो अरे ही यंगस्टर्स, ज्यामध कधी कधी असताना की आपण एक आपला हे बांधून टाकतो की बाबा नाही ही पोरं एकदम, पण त्यांच्यात पण प्युरिटी आहे. यु नो, ती प्युरिटी कशी तुला बाहेर काढता येईल. आणि अमे आणि अमेझिंग, म्हणजे अख्खी फिल्म अमे अवाक करता नक्की बघा तुम्ही, कारण भरपूर त्याचा चाहता वर्ग आहे. पण ज्या प्रकारे त्यांनी ही फिल्म जग्गू ने जी ही फिल्म लिफ्ट केली आहे, आय थिंक हॅट्स ऑफ टू हिम. म्हणजे त्याला ज्या प्रकारे सगळीकडनंच लोकं सांगतायत की सी त्याच्याकरता ना एखाद्या ॲक्टरला एखादं कॅरेक्टर आवडलं की तो ही गिव्ज मोर दॅन 200% जे अमेयाने केलं आहे याच्यात. म्हणजे त्याची करवाला, यु नो, किंवा बऱ्याचशा लाईन्स आहेत, यु नो, त्याला 2-3 महिने लागले ते आत्मसात करायला. अच्छा, पण बऱ्याच म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे फिल्म छोटे छोटे पॉईंट्स आहेत, छोट्या छोट्या जागा आहेत, त्या भरल्यात. त्याच्याचबरोबर इतर सगळी कॅरेक्टर्स आहेत ते सुद्धा फॅब्युलस आहेत. तर मला असं वाटतं की इमोशनल अँगल आणि फन, सी दिस फिल्म इज अ जॉय राईड. सगळ्या इमोशन्सनी भरलेली फिल्म आहे, ती तुम्हाला हसवते, पटकन रडवते, पटकन सिरियस करते. सो ह्या सगळ्या गोष्टींनी भरलेली आहे आणि त्यात अमेय आणि वैदेहीची केमिस्ट्री इज आउटस्टँडिंग. हे खरं हा पिक्चर एंटायर फॅमिलीसाठी, फक्त यंगस्टरसाठी नाही आहे. नाही, ही फिल्म लिटरली मी तुला सांगतो की 10-15 वर्षाची पोरे एवढी एन्जॉय करतात. तेच मला 75-80 वर्षाच्या आजी आहे, आजोबा आहेत, ते म्हणाले अनेक वर्षांनी चित्रपटगृहात जाऊन खूप प्युअर फिल्म बघितली आहे, नात्यांवरचं वेगळं भाष्य करणारी फिल्म बघितली आहे. आणि या फिल्मचा लुक अँड फील उत्तराखंडमध्ये शूट केलं आहे. देवभूमी जी कोणी बघितली नसेल उत्तराखंड, तर ही फिल्म बघा, तुम्हाला उत्तराखंडची व्हिजिट केल्यासारखं वाटेल. आणि कुठेतरी वाटेल यार उत्तराखंडला जायला पाहिजे आपण. ब्युटिफुल देवभूमी भंडार, तिथे प्युरिटी एवढी आहे ना. आणि आपल्या मनात कितीही चांगले वाईट विचार असतील, तिकडे गेल्यावर आपण चांगला विचार करायलाच लागतो. ती भूमीच तशी आहे, तिथे एक वेगळं चैतन्य आहे. आणि आय थिंक ते सगळं फिल्ममध्ये रिफ्लेक्ट झालं. अजय आणि अतुलचं असंच म्हणणं होतं की बाबा आम्हाला काहीतरी वेगळं करायला मिळतं आहे, दे आर ऑल्सो रेडी टू एक्सपेरिमेंट. आणि ऑफकोर्स गुरु ठाकूर आणि अजय अतुल यांचं संगीत आणि लिरिक्स एकत्र आले की काय होऊ शकतं. आणि सिच श्रीराम जो इंटरनॅशनल एक गायक आहे, त्यांनी हे गाणं पहिल्यांदा मराठीत सिच श्रीराम गायलं आहे. अच्छा,